हिरवाईनं नटलेला निसर्ग आणि पांढऱ्या शुभ्र धुक्यामध्ये न्याहाळून गेलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर हे श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी मुसळधार पावसाच्या सरी तिथं कोसळलेले आहेत. त्यामुळे भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या भाविकही मोठ्या भक्तिभावानं भीमाशंकरला नतमस्तक झाले. भीमाशंकरच्या मंदिरामध्ये रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली. दरम्यान मंदिरामध्ये विविध रंगांच्या फुलमाळांनी त्याची सजावट करण्यात आली. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी. हिरवाईने नटलेला निसर्ग आणि पांढऱ्या शुभ्र धुक्यांमध्ये निहळून गेलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी आज श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीचं नियोजन करत असताना काय काय अनुभव आले एकंदरीत? खेड पोल्युशनच्या आज्ञेमध्ये भीमाशंकर महाराजांचं मंदिर येत असतं. सतत धुक्याची चादर असते, पाऊस चालू असतो, अधूनमधून येत जातो आणि थांबतो. त्यामुळं आस्वाद आणि आनंद सर्व भाविक मजा घेत होते, आनंद घेत होते, आशीर्वाद देवाला मागत होते आणि एकंदर खूप चांगल्यापैकी आठही सोमवारचा बंदोबस्त आहे. आजचा शेवटचा सोमवार आहे, खूप छान बंदोबस्त झाला, भाविक सर्व समाधानी होऊन गेलेले आहेत त्या ठिकाणी. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे.